दशक चौथा, नवविधा भक्ती। या चौथ्या दशकात समर्थ भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी ते समजावून सांगतात। भक्ती म्हणजे ज्ञान, प्रेम, कर्म आणि योगाची धारणा आणि ध्यान ही अंग आहेत। भक्ती हा शब्द तीन प्रकारे सिद्ध होतो। भक्ती म्हणजे भजन, भजन म्हणजे रस घेणे, ईश्वराची भक्ती करणे म्हणजे ईश्वरात रस घेणे, भगवंताच्या महिमा गायनात लीलावर्णनात रस घेणं, त्याचे गुण रूप वर्णन ऐकणं, प्रवचन कीर्तन कथाश्रवण करणं म्हणजे भक्ती। भक्तीचा दुसरा अर्थ म्हणजे अंश। ईश्वराची भक्ती करणं म्हणजे ईश्वराचा अंश होणं। अंश आहेच, पण ते विसरल्यामुळे परत मी भगवंताचा आहे अशी खरी जाणीव निर्माण होणं म्हणजे भक्ती। आणि भक्तीचा तिसरा अर्थ फोडणे, नाश करणे। भक्ती करणं म्हणजे आनंदाच्या आड येणाऱ्या अविद्या, अहंता, वासना यांचा भगवंताच्या शक्तीने नाश करणं, भगवंताच्या चरणी आपल्या अहंतेचा बळी देणं, याचं नाव भक्ती। नवविधा भक्ती या चौथ्या दशकात श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती या नवविधा भक्तींचं वर्णन केलं आहे। याशिवाय मुक्ती चतुष्टय हा 10वा समास आहे। दशक चौथा, समास पहिला, श्रवण भक्ती। या समासात श्री समर्थांनी गणेश, शारदा आणि श्री सद्गुरू यांना वंदन करून नवविधा भक्ती सांगण्यास सुरुवात केली आहे। माणूस शब्दमय वातावरणात वावरतो, जगतो। विद्वानाला बहुश्रुत असं म्हणतात। त्याने खूप श्रवण केलेलं असतं। ग्रंथाचं वाचन म्हणजे एक प्रकारचं श्रवणच असतं। आपल्या देशात अध्यात्म, तत्वज्ञान आणि साधना पुष्कळच वाढली आहे। त्यांच्या विविध अंगांचं ज्ञान करून घ्यावं असं श्री समर्थ या समासात सांगतात। श्रवण भक्तीत भगवंताची कथा, पुराणं, प्रवचनं आणि निरूपणं ऐकावी, विविध आध्यात्मिक मार्गांच्या विषयी ऐकावं, वेगवेगळ्या पंथाचे ईश्वरोपासक कसे असतात ते ऐकावं, सृष्टीची रचना कशी, स्वर्गादी वेगवेगळ्या लोकांचं वर्णन, विविध विद्या, कला, सिद्धी यांचं ज्ञान ऐकत जावं, त्रिदोष, उत्तम गती प्राप्त होण्याची साधनं आणि प्रकारांविषयी ऐकावं, सगुण भक्तीची अनेक साधनांची वर्णनही ऐकावी। इथे समास पहिला संपन्न होतो। दशक चौथा, नवविधा भक्ती। समास पहिला, श्रवण भक्ती। श्रीराम जय जय जी गणनाथा, तू विद्या वैभवे समर्था, अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे श्रीराम। नमो शारदा वेदजननी, सकळ सिद्धी जयेचेनी, मानस प्रवर्तले मननी, स्फूर्ती रूपे श्रीराम। आता आठवू सद्गुरु, जो पराचा ही परू, जयाचे नी ज्ञान विचारू, कळो लागे श्रीराम। श्रोते न पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी श्रीराम। सावध होऊन श्रोतेजन, ऐका नवविधा भजन, सत्शास्त्री बोलिले पावन, होईजे येणे श्रीराम। श्लोक। श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं।
नवविधा भजन बोलिले, तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिधले, पाहिजे आता श्रीराम। प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे श्रीराम। कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे श्रीराम। नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे श्रीराम। नाना महात्म्ये, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी श्रीराम। दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी कैसे ते ऐकावे श्रीराम। उष्णवास, जळवास, शीतवास, आरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे श्रीराम। जपी तपी तामस योगी, नाना निग्रह हटयोगी, शाक्त आगम आघोर योगी कैसे ते ऐकावे श्रीराम। नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणी लक्षस्थाने, पिंडज्ञाने तत्वज्ञाने कैसी ते ऐकावे श्रीराम। नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी श्रीराम। चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रहमंडळे मेघमंडळे, एकवीस स्वर्गे सप्तपाताळे कैसी ते ऐकावी श्रीराम। ब्रह्मा विष्णु महेश स्थाने, इंद्रदेव ऋषि स्थाने, वयो वरुण कुबेर स्थाने कैसी ते ऐकावी श्रीराम। नवखंडे चौदा भुवने, अष्टदिक्पाळांची स्थाने, नानावने उपवने गहने कैसी ते ऐकावी श्रीराम। गणगंधर्व विद्याधर, यक्षकिन्नर नारद तुंबर, अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा श्रीराम। रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, अमृतवेळ प्रसंगज्ञान कैसे ते ऐकावे श्रीराम। चौदा विद्या, चौसष्टी कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, बत्तीस लक्षणे नाना कळा कैशा त्या ऐकाव्या श्रीराम। मंत्रमोहरे तोटके सिद्धी, नानावल्ली नाना औषधी, धातु रसायन बुद्धि नाणी ज्ञाने ऐकावी श्रीराम। कोण्या दोषे कोण रोग, कोणारोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग साधे तो ऐकावा श्रीराम। रवरवादी कुंभपाक, नाना यातना येमलोक, सुख दुःखादी स्वर्ग नरक कैसा तो ऐकावा श्रीराम। कैशा नवविधा भक्ति, कैशा चतुर्विधा मुक्ति, कैसी पाविजय उत्तम गति ऐसे हे ऐकावे श्रीराम। पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारा सार विचारणा कैसी ते ऐकावी श्रीराम। सायोज्यता मुक्ति कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नाना मते शोधित जावी श्रीराम। वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्याची विवरणे, तनुचतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी श्रीराम। ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधू न घ्यावे, असारते जाणू नित्यागावे, या नाव श्रवण भक्ती श्रीराम। सगुणाची चरित्रे ऐकावी, काते निर्गुण अध्यात्मी शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी श्रीराम। सगुण देवाची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोनी परम पवित्रे ऐकत जावी श्रीराम। जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्रयंत्र जपध्याने, कीर्ति स्तुति स्तवने भजने नानाविधे ऐकावी श्रीराम। ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ति सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रीराम। श्रवण भक्तीचे निरूपण निरोपिले असे जाण, पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्ति निरूपण नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम।